तुम्ही सोनं घालता आम्ही सोनं खातो नगर म्हणू नका नागपूर म्हणू नका राजस्थान म्हणू नका कॉम्पिटिशनच नाही मला कळत नाहीये हे दुबईची लोक काय काय म्हणायचा प्रयत्न करतात मला तुम्ही प्रवोक नका करू नाही तर मी खरं मारलं मित्रांनो मी आता आलोय विमानाच्या संडासात तर विमानाचा संडास तुम्हाला दाखवतो कसा असतो पुण्यावरनं 9 निघून आलो मुंबईत पोचलो 12:30 12:30 नंतर आम्ही 5 पोचलो दुबईत आमची हालत टाईट झाली की आम्हाला झोप नाही झाली तर सगळे असं हे झाले खाणं भूक लागली आणि आता म्हणतात की बुर्ज खलिफा बघायला चाललो डायरेक्ट अरे बाबा झोप दे झोप इकडे आता मस्त आम्ही फ्रेश झालो एकदम 5-star ट्रीटमेंट फायनली आम्ही फायनली म्हणजे सुरुवातीलाच आम्ही बुर्ज खलिफाला आलोय कॅमेरा झोपवा लागतोय तेव्हा दिसतोय बुर्ज खलिफाच्या 123 मजल्यावरती आत्ता आम्ही आहोत तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा मित्रांनो ले आयुष्यात सगळे चहा पिलेत मी बदनाम चहा पिला अमृततुल्य चहा पिला प्रेमाचा चहा पिला पण आज बुर्ज खलिफावर येऊन मोठा गेम केलाय तो म्हणजे मी सोन्याचा चहा पितोय चहा नाही कॉफी आज मी कॉफी पिणार त्याचं कारण तुम्हाला दाखवतो हे कारण नाही हे कारण नाही मला कळत नाहीये हे दुबईची लोक काय काय म्हणायचा प्रयत्न करतात जिकडं बघू तिकडं नुसतं बघा ए मार ए मार ए मार अरे काय म्हणजे मी ना एकदा बघा मी अहिंसक माणूस आहे मला तुम्ही प्रवोक नका करू नाही तर मी खरं मारलं मी लय मार मी लय डेंजर लय मार मला प्रवोक नका करू तुमच्या इथे आलोय ना हा प्रवोक नका करू मला आणि आता चाललोय आम्ही हॉटेलवरती जरास नाश्ता पाणी करा गोल्डन नाश्ता गोल्डन नाश्ता गोल्डन पिझ्झा गोल्डन पोहे लावणार दिवसभर सोनं खायचं दुसऱ्या दिवशी पण सोनच येणार हर्षवर्धन सरांनी जो मातंग माचवला डॉलर असे टाकून काढले मला आज ते हर्षवर्धन सर कमी आणि हर्षद मेहता जास्त फक्त माझ्याला एकदा हसा भक्ती म्युझिक लावा आम्ही ले डेंजर गर्मीत आलोय म्हणजे नगर म्हणू नका नागपूर म्हणू नका राजस्थान म्हणू नका कॉम्पिटिशनच नाही एवढी डेंजर गर्मी आहे आणि गर्मीच नाही तर मायक्रोवेव्ह मध्ये बसल्यासारखं वाटतंय पण आता त्याच्यात त्यांच्यात एक चांगली गोष्ट आहे की दुबई मध्ये सगळीकडं कुठं पण जावं म्हणजे संडासात जरी गेलं ना तरी एसी सगळीकडे एसी आणि त्यातल्या आम्ही एका ठिकाणी आलोय जिथं आपल्या इंडियन पदार्थ खायला मिळतात ते बघा हे बॉम्बे बाईट्स नावाचं कॅफे तिथं आम्ही आता खायला आलोय फूड सेंटर मधनं बाहेर आलोय आणि मला एवढी भीती वाटते बाहेर यायला कारण तुम्ही बाहेर बघा वातावरण बघा हे गर्मी आणि इथं एक सीमारेषा आहे याच्या पलीकडे जर मी पाय ठेवला तर मी करपलो तुम्हाला अशी काय म्हटला हे काय गाव हा सुट्ट गाव आहे हा मोठं बांधलंय त्यांनी म्हणजे याचं म्हणणं आहे की हे एक आपलंच गावच आहे पण हे गाव जरा चांगलं सुधरवलंय त्यांनी
अख्ख्या जन्मात जेवढे नियम पाळले नसतील ना तेवढे नियम आम्ही एका दिवसात पाळतोय, म्हणजे एका दिवसात पण नाही चार तासात पाळतोय. ते म्हणजे सिग्नलवर थांबायचं, झेब्रा क्रॉसिंगवरनं चालायचं, जर गाड्यांचा सिग्नल असेल तर पाय पण नाही ठेवू शकत रस्त्यांवरती, कारण पाय ठेवला रे ठेवला डायरेक्ट 200 दिरमचा फटका. ले डेंजर, म्हणजे पाय ठेवला की दिराम, नुसतं दिराम दिराम ठेवला दिराम. हा बघ, हा नियम पाळतोय, बघ हा नियम पाळतोय, हेल्मेट न घालणार आज काय करतोय, नियम पाळतोय. आता रूम मध्ये आलो आम्ही, अशी गोष्ट झाली आम्हाला हे कार्ड दिलं होतं, या कार्डने आम्ही दरवाजा उघडला, पण पुढे काय करायचं स्टार्ट माहिती नाही. इथं लावतोय, इथं लावतोय, चार ठिकाणी लावतोय. नंतर आमच्या लक्षात आलं इथं इथं एक फट दिली, फट बघा, जशी आता लाईट बंद झाली तशी फट दिली, फटीत फक्त हे घालायचं, हे असं टाकलं की बत्ती भेटते. तर आता लय गांधा मुले. मित्रांनो, कसं आहे आपल्या पुणे मुंबईचे नाशिक कोल्हापूरचे सगळे वडापाव खाऊन झालेत, त्यामुळे जरा वैताग आला. तर आम्ही कुठं आलो माहितीये का, दुबईला गोल्डन वडापाव खायला आलो. गोल्डन, तुम्ही सोनं घालता, घालता म्हणजे गळ्यात घालता, हातात घालता, आम्ही सोनं खातो. सोनं खातो, सोन्याचा वडापाव. काय मग, काय गोल्डन वडापाव का, आपण सोनं मी घालत आहे, आपण डायरेक्ट घालतो. काय काय सोनं खातो, सोनं खातो घालतो. बघा हा गोल्डन वडापाव दिसतोय का तुम्हाला, बघा आम्ही फक्त त्याचं दर्शन घेतो, नंतर वेळ झाला बघितलं. आता ह्याला संयम संपलाय माझा, आता मी थोडा टेस्ट करून बघतो. किती फक्त 100 ग्रॅम 2300 रुपये. पंडितचा गैरफायदा घेणार आहे.